बोलो यीशु मसीह की जय। प्रभुला नावाला गौरव असो। परत एकदा 8:30 आपण भेटत आहोत। लक्षात ठेवा, प्रभू येशूच्या नावात तुम्ही आशीर्वादित लोक आहात। आमेन। कारण जे देवाचं वचन ऐकतात त्यांच्यासारखं कोण आशीर्वादित आहे? तुम्ही खूप आशीर्वादित आहात। काल आपण वचन घेतलं होतं की जे चांगलं काम देवाने आरंभिलं तो ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्ण करेल। या आपण वाचूया फिलिपी क्रास पत्र पहिला अध्याय सहा वचन वाचूया। कारण मला हाच भरोसा आहे की ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल। पा, देवाने चांगलं काम आरंभिलेलं आहे। आणि लक्षात ठेवा, काल मी तुम्हाला सांगितलं इरम्या कुरकुर करत होता, पण देव काय म्हटला, इरम्या तू पायद्यांवरती धावायला थकलास तर तू घोड्यांबरोबर कसा धावशील? याचा अर्थ देवाला त्याला हे सांगायचं होतं, इरम्या ऐक, तुला मला घोड्यांबरोबर, रथांबरोबर, राजांपुढे, सरदारांपुढे, राष्ट्रांपुढे उभं करायचं आहे, पण तू खालच्या लोकांपर्यंतच बोलायला थकलास। बायबलमध्ये लिहिलं आहे, देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी थकू नये आणि आपल्या जीवाला दमून जाऊ नये। लक्षात ठेवा की बायबलमध्ये लिहिलं आहे, तुम्ही कसे आपली शक्ती नवीन करता मी सांगेल। वाचूया हिब्री क्रास पत्र 12 अध्यायामध्ये आपण येऊया या देवाच्या वचनात। हिब्री क्रास पत्र 12 अध्याय बसूया, काय लिहिलंय लक्षात ठेवा। आपण शिकत आहोत, ज्याने चांगलं काम आरंभिलं तो ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल। वाचूया काय लिहिलंय, हिब्री क्रास पत्र 12:1-3 वाचूया। ऐका देवाचं वचन, तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत म्हणून आपणही प्रत्येक ओझे व सहज अडवणारे पाप टाकून आपल्या पुढे ठेवलेल्या धावेवरून धीराने धावावे। आपल्या बरोबर जे देवाने काम चालू केलं त्याच्यामध्ये अडखळण आलं, ओझ आलं, त्रास आले, तरी त्याच्याकडे बघू नका, पण धीराने तुमची धाव धावायला तयार व्हा। आमेन। कशी धावायची? पुढचं वचन, आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत असावे। हालेलुया। जेवढं तुम्ही येशूकडे पावणार तेवढं तुम्हाला एकदम पळायला सामर्थ्य मिळेल, शक्ती मिळेल। कारण बायबल सांगतं जितक्यांनी येशूकडे पाहिलं तितक्यांचे चेहरे प्रकाशमय झाले। आणि बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे तुम्हाला आणि मला जगाकडे पाहून पळायला नाही बोलवलं, जसं इरम्यासारखं तुम्हाला आणि मला देवाकडे पाहून पुढे चालायला बोलवलेलं आहे। हालेलुया। जगासाठी आपले कान बंद करा, लोकांसाठी आपले डोळे बंद करा, येशू ख्रिस्तासाठी आपले डोळे उघडा, येशूच्या वचनासाठी आपले कान उघडा, आणि तुमचा जीव केव्हा दमणार नाही, पण तुम्ही येशू ख्रिस्तापर्यंत येऊपर्यंत देवाने जे काम दिलं तो ते पूर्ण करायला तुमच्या बरोबर आहे। आमेन। पुढे असलेले वाचूया, त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता, येशू पुढे जो आनंद ठेवला होता, त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला। तुमच्या आणि माझ्या आणि जगासाठी येशूने वधस्तंभ सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे। हालेलुया। येशूने विजय मिळून देवाच्या राजासनासह उजवीकडे स्वर्गात बसलाय। पुढे, तर ज्याने आपणा विरुद्ध पापांनी केलेले एवढे मोठे बोलणे सोसले त्याच्याविषयी विचार करा, हा, यासाठी की तुम्ही आपल्या जीवास दमून जाऊन खचू नये। तुम्ही पापाशी लढत असताना तुमचा रक्तपात होईपर्यंत अजून त्याला विरोध केला नाही। आणखी जो बोध जसा मुला ओके ना, बायबल मध्ये लिहिले की तुम्ही आपल्या जीवाला जाऊन थकू नये, दमू नये। हालेलुया। येशू ख्रिस्ताने यहुदी लोकांकडे नाही पाहिलं, येशू ख्रिस्ताने जगाकडे नाही पाहिलं, येशू ख्रिस्ताने शिष्यांकडे पाहून नाही जगला। बायबल सांगतं येशूचं नातं स्वर्गीय बापाशी होतं। रोज रात्री तो प्रार्थनेला जायचा, देव त्याच्याशी बोलायचा, येशू प्रभूशी बोलायचा, आणि बायबल सांगतं रोज अन रोज येशू ख्रिस्त मोठमोठे काम करायचा। जगाकडे बघून नाही, जगाकडे बघून जगू नका, कारण देवाने तुमच्याद्वारे चांगलं काम आरंभिलेलं आहे आणि ते मध्येच टाकून देऊ नका। लक्षात ठेवा, सेल लीडर, देवाचे लोक, देवाचे सेवक, देवाचे गाणारे, देवासाठी जगणारे, देवाला तुमच्याद्वारे मोठं काम करायचंय। आमेन। देवाचे लहान लहान काम तुच्छ लेखू नका। सी, बायबल सांगतो योसेफ जो होता, देवाने त्याला 12 वर्षी स्वप्न दाखवलं, दृष्टांत दाखवला, छळ झाला, विरोध झाला, भावांनी नाकारलं,
फोटीपरच्या घरात त्याला त्रास झाला, जेलमध्ये टाकला, पण योसेफ जो होता तो माणसाकडे बघून जगणारा नव्हता. योसेफने ठरवलं, ज्याने मला दृष्टांत दिलाय, ज्याने माझ्यामध्ये चांगलं काम आरंभिलं, तो ते पूर्ण करायला सामर्थ्यवान आहे. आणि बायबल सांगते शेवटी योसेफ जो होता विश्वासू राहिला, देवाच्या वचनाने त्याला पारखलं. आणि बायबल सांगते शेवटी योसेफ मिसर देशाचा देवाच्या कृपेने पंतप्रधान झाला. जे देवाने काम आरंभिलं ते योसेफाद्वारे त्यांनी पूर्ण केलं. तोच देव तुझ्याद्वारे काम आरंभिला. भले दोन लोक असो, भले चार लोक असो, विश्वासू राहा. का? कारण की देवाला तुला 2-4 करायचेत, 50-100 करायचेत, 100-200 करायचेत. पण लक्षात ठेवा, जगातले लोक जर अशा प्रकारे तुम्हाला तपासतात की थोडं तुमच्याकडे देतात आणि मग तुम्हाला विश्वासू पाहून वाढवतात, मग देवाच्या राज्यात देखील हेच आहे. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला चॅलेंज देतो, प्रार्थनेमध्ये टिकून राहा, वचनामध्ये टिकून राहा, चर्चमध्ये टिकून राहा. जर तुम्ही विश्वासू चर्चला जाताय, लक्षात ठेवा तुमचं उंच करणं येशूच्या नावात लवकर येणार आहे. आणि देव सगळं काम पूर्ण करेल. डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा, पूर्ण हृदयाने येशूवर विश्वास ठेवून म्हणा, येशू येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तूच माझा तारणारा देव आहे, तूच माझा तारणारा देव आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे, तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे, असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, प्रभू येशू तूच माझा तारणारा देव म्हणून, तूच माझा तारणारा देव म्हणून माझ्या हृदयात मी तुला स्वीकारतो, माझ्या हृदयात मी तुला स्वीकारतो. प्रभू येशू, प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळं, नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन, सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे, हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो, मी कबूल करतो, मी जिवंत देवाचे लेकरू आहे, जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय, प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. आमेन, आमेन. प्रेयर करू. फादर, आजपासून येशूच्या नावात आम्ही त्यांना आशीर्वाद देतो, पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने. शैतान जो त्यांना भीती दाखवतोय, त्यांना पुढे जाऊ देत नाही, देवाची इच्छा पूर्ण करू देत नाही, मी त्या ख्रिस्त विरोधकाच्या आत्म्याला आणि शैतानाच्या आत्म्याला हकलतो. निक येशूच्या नावात आजपासून ते माणसाकडे बघून नाही जगणार, येशूकडे बघून जगणार, कारण तो आमच्या विश्वासाचा कर्ता आहे. लॉर्ड, माझी प्रार्थना आहे तुझी सामर्थ्य आणि शक्ती त्यांच्यात मी येशूच्या नावात मोकळी करतो आणि आरोग्य बरे व्हा येशूच्या नावात. आणि आजपासून थकणार नाही, कारण येशू लवकर येणार आहे आणि येशूने दिलेलं काम पूर्ण होणार. प्रभू येशूच्या नावात आमेन. गॉड ब्लेस यू. भेटूया उद्या 8:30. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन.